आता मला जरा एक मिनटं द्या, मी परत आयपॅडचा तबला फटकीने मी तबला ॲडजस्ट करतो. चालू करा. नमस्कार मंडळी, आज दिनांक 11 मे 2015 आणि आत्ता साधारण दुपारचे 2:45 वाजलेले आहेत. यमनचा विषय आपला चालू आहे आणि यमन डायरीज चालू आहे. मला असं वाटतं की यमन विषयी मी थोडंसं आधी बोलतो. हा कल्याण थाटात न येणारा राग आहे आणि सरळ जातो सरळ येतो. सारे गम पदनी सा सानी दफ मगरे सा असा जातो. सारे गम पदनी सा सानी दफ मगरे सा हा कल्याणचा थाट आहे आणि ह्याच्यातनं यमन साधारण असाच जातो. त्याचा पूर्वीचा जो एक पूर्वी ज्या पद्धतीने गायला जातो तो सारे गम पदानिसाच गायलेला आढळतो. आणि त्याच्यानंतर जी पर्शियन इन्फ्लुएन्स ज्याला म्हणतो आपल्या गाण्यावरती, अमीर खुसरो किंवा यांच्याकडनं यमन हा जास्ती एमन किंवा यमन इंट्रोड्यूस झाला. आणि त्याच्यामध्ये नीरे गम द नीरे ध सा सा नी प प प म रे ग रे नी द नी रे सा असं साधारण रूप आलं. याच्यामध्ये एक कोणचं बरोबर कोणचं चूक ह्याच्या ह्या वादामध्ये मी शिरणार नाही आहे. पहिल्या दोन ब्लॉग्समध्ये मला खूप एक मनामध्ये धास्ती होती की मी चुकीन का किंवा मी चुकीची माहिती देतोय का, त्याच्यामुळे थोडंसं माझ्या गाण्यावरही परिणाम झाला. पण मला ह्या दोन इंटरॅक्शन्समधनं एक गोष्ट पक्की कळली आहे की मला जसं व्यक्त व्हायचं आहे तसं होऊ देत. त्याच्यात जर काही चुका तुम्हाला आढळल्या तर तुम्ही मला जरूर करेक्ट करा आणि त्याच्यातनं मी शिकत जाईन. मला आमचे नाना आहेत ना, नाना पाटेकर, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की राहुल, फजितीमध्ये पण एक अतिशय मजा असते, त्याच्यामुळे फजितीला कधी घाबरू नये माणसाने. फजिती असेल तर तीही एन्जॉय करायला शिका. त्याच्यामुळे माझी फजिती झाली तरी तुम्ही मोठ्या मनाने मला सांगा की बुवा राहुल, अरे इथे तू बरोबर नाही हा केलंस आहे किंवा असं नाही असं करायला हवं होतं. मी जरूर करीन आणि त्याच्यातनंच मला मोठं व्हायचं आहे. आता आपला यमनचा विषय चालूच आहे तर अतिशय गाजलेलं स्वयंवरमधलं जे पद आहे बालगंधर्वांनी गाऊन ठेवलेलं आहे. मी प्रयत्न करतो. मला जसं मला खूप लहानपणापासून आवडतं, त्याची जी मूळ बंदिश आहे त्याची एकच ओळ मी तुम्हाला त्याचा मुखडा दाखवतो. हरवा मोरा हो मगा, याच्यावरती जे पद आहे, ज्येष्ठ गुरु भास्करबुवा बखले यांचं, यांच्या चालींमध्ये हे नाटक झालेलं आहे. त्यांनी ह्या नाटकाच्या चाली दिलेल्या आहेत आणि त्यांचे सुशिष्य नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व आणि मास्तर कृष्ण असे दोन अतिशय दोन हिरे त्यांनी तयार केले. तर हे बालगंधर्वांचं पद. नाथ हा माझा मो एकला, नाथ हा माझा मो एकला, नाथ हा माझा मो एकला, नाथ हा माझा मो एकला. शिशुपाला भारी झाला वीर रुक्मी, शिशु समाणिला, नाथ हा माझा मो एकला, नाथ हा माझा मो एकला, नाथ हा माझा. Viral
मग हाळू धरूनी वीरा शिशु समणिला नाथ हा माझा मो एकला नाथ हा माझा मो एकला नाथ हा माझा मो नाथ हा माझा मो नाथ हा माझा मो आजचं आपण इंटरॅक्शन थोडंसं वाढवूयात. हे जरा जास्ती वाटलं तुम्हाला तर मला सांगा, मी अजून पुढच्या खेपेला मग ते थोडंसं अजून शॉर्ट करेन. आता जी मी गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे ती माझे अतिशय लाडके गवई आणि माझं प्रेरणास्थान किंवा श्रद्धास्थान म्हणू आपण, ज्यांच्यामुळे मी गायकी किंवा गाण्यामध्ये शिरलो, गाण्यामध्ये पडलो, असे कैलासवासी पंडित कुमार गंधर्व. आता हे जे मी कॉम्पोजिशन गाणार आहे हे आहे, पण मी तुम्हाला सांगितलं तसं मगाचा जो साधारण कल्याण होता तो फॉरम हाच आहे की जास्ती निरेग निरेग नाही, ह्याच्यामध्ये सारेगम अप असंच जातो तो, आणि त्या पद्धतीचंच हे कॉम्पोजिशन आहे. तुलसीदासांचं हे भजन आहे, म्हणजे कुमारजी करायचे तुलसीदास दर्शन, त्याच्यातलं हे सुरुवातीचं प्रथम त्यांचं जे पद आहे ते मी तुमच्यासमोर सादर करतो. अगणित रवि 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 अगणित रवि शशि शिव चतुरानन अगणित रवि शशि शिव चतुरानन अगणित रवि शशि शिव चतुरानन बहुगिरिसरित सिंधु महि कानन अगणित रवि अगणित अगणित रवि अगणित रवि शशि शिव चतुरानन अगणित रवि अगणित अगणित शिव चतुरानन अगणित रवि
रावी 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 उगवनी तरावी शशि शिव चतुराउनन उगवनी तरावी रावी 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 योगा नित रावी अवगणित रावी 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 अवगणित रावी ज्ञान सुभाव काल कर्म गुण ज्ञान सुभाव काल कर्म ज्ञान सुभाव काल कर्म गुण ज्ञान सुभाव सुभाव काल कर्म गुण ज्ञान सुभाव सोभ देखा जो सुनान कागणित रवि शशि शिव चतुराउनन गणित रवि रवि अवगणित रवि शशि शिव चतुराउनन बहुगिरि सरित सिंधु महिकानन अवगणित रवि अवगणित रवि अवगणित याला जोडून अजून एक माझ्या डोक्यामध्ये एक बंदिश येते, म्हणजे तराणा येतो आणि तो आहे त्रितालमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत म्हणून की पूर्वी काय असायचं, पूर्वी जी घराणी होती म्हणजे साधारण आपण 100-200 वर्षाच्या पलीकडे मागे जाऊयात आपण, की काय असायचं की जलसे असायचे आणि त्याच्यातनं साधारण एका घराण्यात आपण 12 वर्ष तालीम घेतल्यानंतर भ्रमंतीसाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या संस्थानांमध्ये आपल्याला आपले गुरु पाठवायचे आणि मग तो शिष्य प्रत्येक ठिकाणी
जलशामध्ये कधी कधी चढावड असायची, कधी कधी ज्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो ना अशी असायची. त्याच्यामुळे एक गवई जर साधारण आता मी काळी दोनमध्ये गातोय, तर मी जर काळी दोनमध्ये गायलो तर पलीकडचा जो दुसरा गवई असेल तो अर्धा सूर चढवायचा, मग तो पांढरी तीनमध्ये गायचा. मग त्यांनी पांढरी तीन घेतलंय म्हणल्यानंतर मग हा म्हणायचा ठीक आहे मी पांढरी चारमध्ये गातो. तर काय झालं की ह्या चढावडीमध्ये अशाही बंदिशी झाल्या की ज्या चढ्या सुरामध्येच गायच्या असतात. त्याच्यापैकी हा एक तराणा आहे, हा मला माझा अतिशय जवळचा मित्र आणि ज्याला मी गुरुस्थानी मानतो असा आमचा चैतन्य कुंटे, त्यांनी मला परवा दिला, तो तुमच्या करता फटकीने मी तबला ऍडजस्ट करतो. ह्याच्यातला जो काय कल्याण आहे किंवा यमन आहे तो इतका सुंदर आहे आणि ज्याला आपण आपल्याला म्हणजे मला नेहमी कायम वाटतं की आपण पूर्णपणे एखादा राग मांडूच शकत नाही, त्याच्याकरता आपल्याला एका खिडकीची म्हणजे ज्याला आपण बंदिश म्हणतो त्याची आपल्याला कायम गरज वाटते आणि गरज असते. तर ही एक अतिशय छान आणि इंटरेस्टिंग अशी एक चौकट आहे असं मला वाटतं. तन रे तन रे तना रे तनो तन रे तना रे तनो तन रे तना रे तनो दोम दारे या दोष दिम तना तनो तन रे तना रे तनो तन रे तना रे तनो तो दारे या दोष दिम तना तनो तन रे तना रे तनो रे तनो तन रे तना रे तनो नाद रे दाने तुंद रे धाने नाद रे दाने तुंद रे दाने नाद रे दाने तुंद रे धाने दस्तरा सुकोन दो वासी मन रंग तन रे तना रे तनो तन रे तना रे तनो रे तनो रे तनो तन रे तना रे तनो तन रे नाद्रे दाने तुंद्रे दाने नाद्रे दाने तुंद्रे दाने नाद्रे दाने तुंद्रे दाने दस्तरा सुकोन दो वासी मन रंग तन रे तना रे तनो तन रे तना रे तनो तो दारे या दोष दिम तना तनो तन रे तन रे तन रे तन रे तन रे तना रे तनो. आता ही हा जो तराणा होता हा जास्ती वर जातच नाही आणि खालचा गंधार लागतो. असंच अजून एक उदाहरण मी आता अर्थात यमनवरती आहे म्हणून मी ते नाही देत, पण अतिशय गाजलेली बंदिश ह्याच्यातली आपल्या दरबारी कानड्यातली नयन सोन्यान मिला मिलाय रखोरे, ती पण अशाच कारणाकरता केलेली बंदिश आहे.
तर अशा बऱ्याच बंदिशी आहेत ज्या अशा ओकेजनला गायला गेलेल्या आहेत आणि त्याच्याकरता त्या बनलेल्या आहेत. अजून जर काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील आणि तुम्हाला शेअर कराव्याशी वाटल्या तर जरूर करा. आणि मला असं वाटतं की आपण असंच हे इंटरॅक्शन पुढे चालू ठेवूयात आणि त्याच्यामधला जो एक सिरियस भाग आहे तो आपण सिरियसनेस त्याच्यातला काढू आणि दिलखुलास बोलणं आपण ठेवूयात. मला असं वाटतं त्यांनी तुम्हालाही मजा येईल आणि मला गायलाही मजा येईल. तुमच्या सर्वांच्या परिचित आणि आवडतं तुमचं एक जे माझ्या आजोबांचं गाणं आहे अष्टविनायकमधलं, तेही यमनमधलंच आहे. त्याच्या दोन वेळी तुमच्याकरता मी जाता जाता म्हणतो आणि आजचा ऑडिओ ब्लॉग संपवतो. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. अजून एक कडव म्हणून टाकतो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझा सारखा, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो.